लोगों की सहायता हो इस उद्देश्य से विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे की ओर से शहर के पंचवटी वृद्धाश्रम में फल, मिठाई और मास्क का वितरण किया गया। इस अवसर पर तानाजी वनवे ने अपना मनोगत व्यक्त किया। विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे के जन्मदिन के अवसर पर तानाजी वनवे ने पंचवटी वृद्धाश्रम में फल, मिठाई और मास्क का वितरण किया गया। लोगों की सहायता हो इस उद्देश्य से वनवे द्वारा यह वितरण किया गया। इस अवसर पर बात करते हुए उन्होंने कहा कि हर वर्ष उनका जन्मदिन अलग अलग तरीकों से मनाया जाता है, लेकिन बीते दो सालों से कोरोना का कहर होने के कारण उन्होंने उनका जन्मदिन लोगों की सेवा में समर्पित करने का निर्णय लिया है। कहीं वाढ दिवस आमचा वेगवेगळ्या पद्धतीने होतो, परंतु गेल्या दोन वर्षापासून आपण या कोविड-19 याच्यामध्ये वाढ दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय घेतला, आणि त्यानिमित्ताने तसंही मी वाढदिवसाला वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप, फळ वाटप, आणि त्यानिमित्ताने यावेळेला मी फळ वाटप आणि फळ, मिठाई आणि मांस याचं वाटपाचा आमच्या लोकांनी निर्णय घेतला, आणि त्यानुसार आज या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये मिठाईचं, फळांचं आणि मांसचं वाटप आम्ही केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये हे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे वृद्धाश्रमामध्ये आपलं जीवन काढतात, त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची प्रकृती सुदृढ राहावी हाच एक उद्देश आजच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने आहे। आम्ही या निमित्ताने अनेक गरीब लोकांना धान्य वाटप, अनेक गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था, फल फ्रूट वाटप ह्या सगळे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेले आहे, आणि लोकांशी भेटून लोकांमध्ये जाऊन हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे द्वारा उनके जन्मदिन के अवसर पर क्या क्या ये कार्य एक सराहनीय काम है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।